मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते सर मला असं नेहमी वाटायचं माझं हक्काचं स्वतःचं असं एखादं कुटुंब असावं आणि ते मला आता मिळालंय पण ते अशा परिस्थितीमध्ये मला मिळालंय ना की आता मला खूप भीती वाटते आहे कारण इतकं प्रेम मिळवण्याची माझी योग्यता आहे की नाही मी एवढ्या मोठ्या मनाच्या माणसांची कशी फसवणूक करू शकते तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही हा असला विचार का करताय मग सायली म्हणते विचार तर येणारच ना कारण या राखीची जबाबदारी खूप मोठी आहे कारण पूर्णाजींनी मला या घराचा रक्षण करता म्हणून राखी बांधली हा एवढा मोठा मान घरातील कोणत्या सुनेला मिळतो या राखीची बाजारातील किंमत की किती असेलो सर पन्नास शंभर रुपये परंतु तो राखी विकणारा जो माणूस आहे ना त्याला माहितीही पण नसेल की माझ्या हातात जी राखी आहे ना त्या राखीची किंमत करोडोपेक्षाही जास्त आहे आणि मला आता हीच भीती वाटते आहे या जबाबदारीचं ओझं मला पेलवेल की नाही तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टींचा एवढा त्रास का करून घेताय ना मिसेस सायली मला कळतच नाहीये तेव्हा सायली आता मनातल्या मनात विचार करू लागते कारण माझ्या मनावर तुमच्या प्रेमाचं ओझा आहे ही नाती तेव्हाच माझी स्वतःची हक्काची होतील जेव्हा तुम्ही माझी व्हाल असं म्हणून ती अर्जुनकडे एकटक पाहतच राहते मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगून टाकू का सर असंही ती मनोमन विचार करत असते अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो सांगा ना नक्की काय झालं आज सायली विचारते काय मग आता अर्जुन म्हणतो सांगा ना काय चाललंय तुमच्या मनामध्ये हो आपलं ना तर केस असेपर्यंतच आहे ना म्हणून म्हटलं आपण आता फक्त प्रियाचाच विचार करूयात अर्जुन म्हणतो असं का बोलताय तुम्ही आत्ता वेगळंच काहीतरी बोलत होता आणि आत्ता वेगळं काहीतरी बोलताय तेव्हा तो विचारतो त्या प्रियाचा विषय तुम्ही का काढला मग आता सायली म्हणते तिला बोलतं कसं करायचं हेच आपल्या डोक्यात आहे ना म्हणून मी तिचा विषय काढला आणि माझ्या डोक्यात ना आता सध्या तरी केसचाच विषय आहे या राखीचा मान मला ठेवायचा असेल तर लवकरात लवकर मला केस संपायला हवी सर तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो त्याला कळतच नाही नक्की सायलीच्या मनात काय आहे ती असं का बोलतीये मग दुसरीकडे प्रिया आता रागातच प्रतिमाच्या रूममध्ये येते दार उघडून आतमध्ये आल्यानंतर प्रतिमा तेथे खालीच झोपलेली असते त्याचवेळी आता ती म्हणते आई असं म्हणून ती तिला उठवते प्रतिमा लगेच उठते रागातच प्रिया म्हणते काही गाई तुला त्रास होत नाही का तुझी मुलगी तुला आठवत नाही त्याचा अगं हे लॉकेट तुला आहे का लहानपणी मी गळ्यात घालून फिरायचे आहे का बोल ना पटकन तेव्हा प्रतिमाला आता धक्काच बसतो मग आता प्रिया म्हणते मी उगीच इथे आले ओ तुझ्याशी वाद घालत बसले कारण तुला काही कळणार नाही हे मला माहिती आहे त्यानंतर प्रिया आता पुन्हा प्रतिमाजवळ जाते आणि तिला म्हणते आई अगं तुला आपला ॲक्सिडंट आठवतोय का याच घरातून आपण निघालो होतो पुढे गेल्यानंतर एक ट्रक आला होता तो आपल्या गाडीला धडकला होता आणि खूप मोठा असा धडम आवाज झाला मग आता प्रतिमा अजूनच घाबरते आपले कान बंद करून घेते खरं तर ती खूप घाबरलेली असते प्रिया अजूनच तिला घाबरवते इकडे आता सायली किचनमध्ये येते आणि काहीतरी करत असते त्यानंतर इकडे प्रिया म्हणते की आई तुला सांगू मी आणि बाबा कसे बसे वाचलो परंतु तू तर वीस वर्ष गायब होतीस अगं तू वीस वर्षांनी परत आलीस तू इतकी वर्ष नक्की होती तरी कुठे सांग ना पटकन दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते आता तिच्यापर्यंत अजूनही हा आवाज पोहोचत नसतो इकडे प्रिया आता रागातच म्हणते हे बघ तू वीस वर्ष कुठे होती ना ते अगोदर सांग दुसरं तुला काही नाही आठवलं ना तरीही चालेल परंतु मी तुझी मुलगी आहे ना हे सत्य तुला आठवलंच पाहिजे असं म्हणून ती प्रतिमाचे हात पकडते मग आता प्रतिमाला खूपच त्रास होऊ लागतो आणि मग ती खूप रडू लागते सायली काम करत असताना तिला आता आठवतं प्रतिमा त्या झोपल्या असेल की नाही ती लगेच प्रतिमाच्या रूमकडे आता जायला निघते इकडे प्रिया ही म्हणते की तू नऊ महिने मला पोटात वाढवला आहेस ना अगं नेहमी असं असतं ना की आई आणि मुलीची नाळ जोडलेली असते वगैरे वगैरे मग तुला आपल्या दोघींची नाळ जोडलेली आहे हे आठवत नाही का मीच आहे तुझी मुलगी आठव आठव असं म्हणून आता प्रतिमाला सारखा फोर्स करत असते की मीच तुझी मुलगी आहे आणि तू आठव मग आता प्रतिमा अजूनच रडू लागते तेवढ्यातच सायली तेथे ते येते आणि रागातच प्रिया असा जोरात आवाज देते आणि लगेच तिच्याजवळ जात प्रतिमापासून तिला दूर करते आणि हात हिसकावून तिला पटकन बाजूला घेत म्हणते तुझं काय चाललंय काय अगं हे असं वागून तुझी ओळख पटणार आहे का प्रतिमा त्यांना आणि तुला हेही दिसत नाहीये का त्याचा त्रास प्रतिमा आत्यांना होतोय असं रागात जेव्हा ती म्हणते तेव्हा प्रिया म्हणते एक गप्पा बस मी माझ्या आईबरोबर बोलतेय आणि माझ्या आईबरोबर कसं वागायचं ना हे तू मला सांगू नकोस कारण तुझ्यासारख्या माणसं चोरणाऱ्या बाईला तो हक्कच नाही आहे सायली विचारते काय म्हणालीस तेव्हा प्रिया म्हणते अगोदर अर्जुनला तू माझ्यापासून चोरलंस आणि आता माझ्या आईलासुद्धा माझ्यापासून चोरती येस आता हे ऐकताच प्रतिमाला धक्का बसतो मग आता प्रिया ही म्हणत असते की सायली तू एवढी कपटी आहेस ना तू ना माझ्यापासून माझी माणसं तोडती येस असं म्हणून ती चुटकी वाजवते सायलीला बाजूला ढकलून म्हणते की तू अगोदर इथून निघ असं म्हणून ती प्रतिमाजवळ जाते आणि म्हणते आई आठवण्याचा प्रयत्न कर ना ग तू माझा चेहरा बघ ना बघ ना हा माझा स्पर्श असं म्हणून काही आठवतंय का, का असं सतत विचारण्याचा आणि प्रतिमाला फोर्स करण्याचा ती प्रयत्न करते तेव्हा ती ते, ते लॉकेट दाखवण्याचा प्रयत्न करत म्हणते अगं त्या दिवशी सुद्धा मी हेच लॉकेट घातलं होतं बरं आपला ॲक्सिडेंट झाला होता तेही तुला आठवतंय का असं म्हणून ती अजूनच प्रतिमाला फोर्स करते तेव्हा रागातच सायली विचारते प्रिया तू हे काय करतेस तुझं तुला समजतं का तेव्हा आता प्रिया जणू त्या प्रतिमाचा छळच करू लागते आणि सारखे सारखे फोर्स करते आता प्रतिमाला होणारा त्रास हा सायलीला अजिबात पाहवत नाही आणि प्रियाचा वेडेपणासुद्धाच ती आता पटकन पुढे येते आणि लगेच त्याचा हात पकडून तिच्या सणासन दोन तीन कानाखाली मारते तेव्हा तुझी हिंमत कशी झाली मला कानाखाली मारायची असं आता रागातच प्रिया विचारते तेव्हा ती म्हणते अगं आईबरोबर वर बोलण्याची ही पद्धत आहे का तू त्यांचा छळच चालवलाय मग आता ती म्हण अजून काय वीस वर्ष वाट बघू का मी आईला सगळं काही आठवण्याची तेव्हा सायली म्हणते की अगं त्यांना हळूहळू सगळं आठवतंय ते। आज त्यांनी बाबाला राखी बांधली हळूहळू ते आपल्यामध्ये मिसळत आहेत मग तुला एवढ्यावरच समाधान मानता येत नाही का अगं वीस दिवस तरी थांबशील की नाही मग आता रागातच प्रिया म्हणते एकही दिवस थांबू शकत नाही आईला समजायलाच हवं की मी तिची मुलगी आहे म्हणून सायली म्हणते अजिबात तू कोणत्या गोष्टीसाठी त्यांना खोर्स कर नाहीयेस नाही नाहीतर बघ मी काय करेन तेव्हा तू काय करणार आहेस असं रागातच सायलीला ती म्हणते सायली म्हणते अगं पूर्णाजी आणि रविराज सर यांना वाटत नसेल का प्रतिमात्यांबरोबर बोलावं पण त्यांनीही संयम ठेवला आहे कारण आपल्या माणसासाठी हळूहळू त्यांना आठवेल अशी आशा त्यांच्या मनात आहेच ना उगीच प्रतिमात्यांना आता त्रास होईल त्यामुळे तू इथून जा तेव्हा प्रिया म्हणते मी जाणार नाही तेव्हा रागातच सायली पुन्हा तिला म्हणते की नी अगोदर इथून असं म्हणून ती प्रियाचा हात पकडून तिला फरफटतच त्या बाहेर काढते आणि आतमध्ये प्रतिमाजवळ जाते तिला समजावते आता इकडे प्रिया ही मनातल्या मनात विचार करते तू माझ्या थोबाडीत मारली ना तुला हे खूप महागात पडणार आहे आता तुझ्या आईला सुद्धा आणि तुला सुद्धा बघ मी काय करते ते असं म्हणून ती पाय आपटतच तेथून जाते मग इकडे आता सायली प्रतिमाला म्हणते की तुम्ही काळजी करू नका रिलॅक्स व्हा हो एकदम कसं आहे ना लहानपणापासून तन्वी एकटीच वाढली आहे ना तुमच्याशिवाय म्हणून तिला आता राहावत नाही सायली एकदम तिला शांत करते आणि विचारते तुम्हाला झोप येईल ना की तुम्हाला झोप येईपर्यंत मी इथेच थांबू मग आता प्रतिमा म्हणते नको तू जा तुझ्या रूममध्ये झोपायला तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि लगेच तिच्या रूमकडे झोपायला जाते मग दुसऱ्या दिवशी सायली सकाळी आवरून हॉलमध्ये येते समोर गॅसवर आता चहा उकळत असतो त्याचवेळी आता सायली म्हणते बापरे विमलताईंनी चहा ठेवला सुद्धा असं म्हणून ती किचनकडे जाते कसला ते कसला तरी आवाज येत असतो तेव्हा सायलीसमोर पाहते तर प्रतिमा आल कुठत असते मग आता सायली हसते आणि म्हणते प्रतिमा प्रतिमात्या तुम्ही इथे मग आता प्रतिमा म्हणते हो मी आलं कुठतेय त्यावेळी तुम्ही चहा ठेवला का तेव्हा प्रतिमा म्हणते हो सायली म्हणते तुमच्यासाठी ठेवलाय का तुम्ही चहा बरं ठीक आहे तुमचं झाल्यानंतर मग मी सगळ्यांसाठी चहा ठेवते हां तेव्हा प्रतिमा तिला इशारा करून सांगते की नाही मी घरा सगळ्यांसाठी चहा आहे तेव्हा सायली म्हणते खरंच मग आता आपण सगळ्यांना सरप्राईज देऊयात हा तेव्हा प्रतिमा हो असं म्हणून होकारार्थी मान हलवते तिलाही आनंद झालेला असतो मग सायलीला तर प्रचंड आनंद होतो ती म्हणते आज देऊयाच आपण घरातील सर्वांना छान असं सरप्राईज एक एक करून घरातील सर्वजण आता तेथे डायनिंग टेबलजवळ आलेले असतात आणि समोर सायली व प्रतिमाला किचनमध्ये पाहतात आणि खूपच खुश होतात त्यानंतर सगळेजण एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत गालात असतात प्रतिमा मात्र आपला चेहरा लपवत असते परंतु पहिल्यासारखी भीती तिच्या चेहऱ्यावर नसते सायली सर्वांसाठी आता चहा घेते मग आता नीता म्हणते विमल माझ्यासाठी पटकन कॉफी घेऊन ये तेव्हा सायली म्हणते तुम्ही अगोदर बसा तर मी तुम्हा सर्वांसाठी छान असं सरप्राईज देणार आहे मग आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात त्यावेळी आता रविराज विचारतो कसलं सायली सरप्राईज इकडे सायली आता चहा घेऊन येत असते तेव्हा प्रिया देखील असते तेथे ते आणि पटकन अर्जुन शेजारी बसते मग आता अर्जुन तिच्याबरोबर हसण्याचं नाटक करतो सायली आता सर्वांना चहा देते मग आता अर्जुन हा सायलीकडे पाहतो आणि मनातल्या नात विचार करतो माझं काय चुकलं असेल आज त्या दिवशी मिसेस सायलींनी दिवसभर मला कॉफी पाजली तर पाजली पण आज चहाच दिलाय त्यांनी मला काय चुकलं काय असेल असं म्हणून तो विचारतो की मिसेस सायली हो तुम्ही आज मला चहा दिलाय मी कॉफी पितो ना मग आता प्रतिमाला इकडे जरा वाईट वाटतं त्याचवेळी आता सायली लगेच डोळ्याने इशारा करून तिला शांत राहा असं म्हणते मग आता इकडे प्रिया म्हणते की सायली अगं अर्जुनला कॉफी लागते एवढंही तुला कळत नाही का मग आता सायली म्हणते चांगलंच कळतं हा पण आज सगळ्यांनी चहा म्हणजे चहाच प्यायचा आहे कारण हा चहा खूप खास आहे तेव्हा खास म्हणजे असं पूर्णाजी विचारतात प्रतिमाकडे नजर करतात मग आता सायली म्हणते हो आज चहा हा प्रतिमा हत्यांनी बनवलाय तेव्हा घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेनाचा होतो तर प्रिया पूर्णपणे घाबरून जाते तिचा जळफळाट होतो त्यानंतर घरातील सर्वजण प्रतिमाकडे पाहत असतात सर्वजण एक, एक करून आता चहा पित असतात तर सर्वांनाच तो चहा खूप आवडतो आणि सर्वजण त्या चहाची खूप तारीफ करू लागतात मग आता खूप छान चहा झाला आहे असं आता रविराज देखील म्हणतो प्रताप म्हणतो हो कित ती मस्त चहा खूप वर्षानंतर हा चहा मी प्यायलो आहे आणि टेस्ट अजून तशीच आहे त्याच वेळी आता सायली प्रतिमाकडे पाहते आणि हसतच तिला म्हणते सर्वांना चहा खूप आवडला आहे देखील आता हसत असते तर प्रिया म्हणते सायली मलासुद्धा मग माझ्या आईनेच बनवलेला चहा दे तेव्हा प्रियाला लगेच ती चहा देते तेव्हा अश्विन अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि खूप छान चहा आहे असं म्हणतात त्यानंतर आता अर्जुन चहा पी येत असताना सारखे सारखे त्या मेसेजेस येत असतात मग आता प्रिया बरोबर ते मेसेजेस पाहण्याचा प्रयत्न करते अर्जुन ते मेसेज रीड करत असतो त्याचवेळी प्रियाला समजतं की तुला आज दुपारी रेनवो रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी जायचं आहे आणि त्याची मिटिंग सुद्धा तेथेच आहे मग आता असं ती वाचते आणि मनातल्या मनात, मनात विचार करते सायलीने रात्री माझ्या कानाखाली मारली ना आता बदला घेण्याची ही चांगलीच संधी आहे असं म्हणून ती चहा पिण्याचा आता आस्वाद घेते त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मला निघायला हवं पण बायको प्रतिमात्याला सांगा चहा खूप छान झालाय खूप छान टेस्ट होती तेव्हा सायली प्रतिमाकडे पाहते तर प्रतिमा, प्रतिमा हसत असते तर आता अर्जुन म्हणतो मी निघू का तेव्हा कल्पना म्हणते अरे बाळा नाश्ता तरी करून जा अर्जुन म्हणतो नाही खूप उशीर झालाय असं म्हणून तो सर्वांचा निरोप घेऊन तिथून सायला निघतो तेव्हा आता सायलीला म्हणतो ऐक ना सायली अगं खरंच हा आल्याचा चहा आहे ना असा मी खूप वर्षांनी प्यायलो आहे मला अजून एक कप मिळेल तेव्हा सायली म्हणते हो का नाही असं म्हणून ती त्याच्याकडून कप घेते आणि किचनमध्ये जाते तेव्हा प्रतिमाला देखील खूप आनंद होतो की मी केलेला चहा सर्वांनाच आवडला आहे त्यानंतर आता काही वेळाने सायली ही किचनमध्ये पुन्हा जाते आणि मग अर्जुनचा डबा भरत असते प्रिया आता तेथे जाते आणि म्हणते सायली तू काय करतेस तेव्हा तुला दिसत नाही का यांच्यासाठी डबा भरती आणि यांनी जेवायचं सुद्धा नाही का मग आता प्रिया विचारते तसं नाही पण अर्जुन हा दुपारी लंचसाठी बाहेर जाणार आहे हे तुला सांगितलं नाही का मग आता सायली म्हणते नाही ते ऑफिसमध्येच असणार आहे तसं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं त्यावेळी प्रिया म्हणते तुला असं वाटतं का गं खरंच अर्जुन तुला सगळं काही सांगत असेल म्हणून तेव्हा रागात सायली म्हणते हो मग सांगतच असतात ते नेहमी मला मग आता प्रिया म्हणते काय आहे ना सायली तुला खूप भोळी आहेस खरं तर अर्जुन आणि मी आज लंच साठी बाहेर जाणार होतो परंतु काय झालं ना त्याला लगेच मिटिंग आली मग आम्ही लंच कॅन्सल केलं आणि आता त्याची एका रेस्टॉरंट मध्ये मिटिंग आहे आणि आमच्या दोघांचं कसं आहे ना एकमेकांना आम्ही सर्व अपडेट्स देतच असतो तेव्हा सायलीला आता खूपच राग येतो ती रागातच प्रियाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि प्रिया हे या दोघीही ऑफिसमध्ये येतात परंतु अर्जुन आता तेथे नसतो तेव्हा सायलीला धक्काच बसतो मग नंतर आता अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा प्रिया अगदी त्याच्याजवळ बसते आणि म्हणते की अर्जुन अरे मला सांग ना तुझा आजचा दिवस कसा गेला तो म्हणतो हो छान गेला मग आता सायली हे सगळं ऐकत असते त्यावेळी अरे तुझी तुझी मीटिंग होती म्हणूनच आपलं लंच आज कॅन्सल करावं लागलं ना बरोबर आहे ना तेव्हा अर्जुन पटकन हो म्हणून जातो सायली आता मागे सगळं काही ऐकते आणि तिला प्रचंड राग येतो प्रिया ही सायलीकडे पाहतच राहते आणि हसत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा